तत्काल न्यूज लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। अगं ताई, मला एक गोष्ट सांग। तू त्या देशातली कलावंत आहे ज्या देशाने 150 वर्ष इंग्रजांची गुलामी केली। तू त्या देशातली कलावंत आहे ज्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी इतक्या महान थोर पुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। तुला जगायचं आहे, तुला कलावंत जगवायचं आहे, तुला कलेसाठी जगायचं आहे, तुला या देशातल्या प्रेक्षकांसाठी जगायचं आहे, तुला कुटुंबासाठी जगायचं आहे। आणि कलाकार हा कमजोर नाही, कलेची शक्ती ही अजून कोणाला माहित नाही। ती कलाकार आणि कलाकाराची शक्ती हे आम्ही सगळ्यांना समजावून देऊ। कला काय असते हे त्यांना पटवून देऊ। तुम्ही सगळे बरोबर बोलताय, माझं चुक मी जे निर्णय घेतला जाता तो चुकीचा होता। मी एक कलाकार आहे आणि मी विसरली कशी, मी एक कलाकार आहे। कलाकार मध्ये कला अजूनही जिवंत आहे, तसं कधी अंत होत नाही। माझं चुकलं, आज काहीतरी आलेलं आहे करून दाखवायचं असं काहीतरी जे कधीच घडलं नाही। मित्रांनो, आजपर्यंत जे कधीच घडलेलं नाही ते आता घडतंय। कधीतरी ऐकलं का की कुठल्या कलाकारीने स्वतःच्या हक्कासाठी काही मागितली असेल, काही रिक्वेस्ट केलं असेल, या कधीही काही उच्च नीच केली असेल? कधीच नाही, कारण कलाकार आपली मर्यादा ओळखतो। तो कधीच असं काही काम करणार नाही।